कुठं कोण आहे कुठं ढिकरा शू जायचे मी पण त्याच्या कचरा बोलतो त्याला बरं वाटेल बोला चालू द्या तुमचं ढिकरा मला कापड जोडायचे कापड एक कोणता पाहिजे बोलले ते मला ना एक शर्टाचा कपडा एक पॅन्टचा कपडा एक हाफ पॅन्ट दोन फुल पॅन्ट दोन फुल शर्ट आणि एक टी शर्ट पाहिजे प्लेन मध्ये दाखवू चालेल नाही हेलिकॉप्टर मध्ये दाखव हे सगळं पाहिजे म्हणून तर सांगितलं ना तुला या सगळ्यांचे ना फक्त फक्त 10,000 पडेल 10,000 फक्त 10,000 पडेल अरे हे 2,000 मी तू 10,000 रुपये मागतोय शब्द बरोबर आहे पण त्याचं काय माहितीये त्याचं काय माहितीये संप आहे ना त्या संपामध्ये ना फक्त माझ्याच दुकान आहे जे चालू आहे ते पण पाचच्या बाजूने संप मिळतं म्हणून तुला थोडी थोडी किंमत मोजावी लागेल ना थोडी किंमत मोजावी लागेल अरे 2,000 रुपयाच्या मालासाठी मी 10,000 रुपये मोजू नाही नाही कापड नाही मिळाले ते झाले खेरड्या पकडून ठेव तुला बोलते खेळडा तू काय करते मला तुला खेळडा दिसते वाटते खेळडा याचा करतो खेळडाच असतो मस्करी नाही करायची माझी मग मी खेळडा नसते मग हे अख्ख्या मार्केटमध्ये फक्त माझंच दुकान उघडाय मोठी रिस्क आहे बाबा त्या संप करणाऱ्या लोकांना कळले ना तर खूप देतील मोठी रिस्क आहे बाबा रिस्क आहे बाबा ती रिस्क मला नको त्यापेक्षा मी रिक्षा पकडून घरला जाते तू रिक्षा पकडून घरला जाते हे तू मला सांग ना का अरे माझ्या बे नंबरचा ढिकरा आहे तो रिक्षा चालवते तो तुला फक्त 500 रुपये मध्ये दरबारला पोहोचवेल आहे 500 रुपयात मी 10 चक्रा मारीन दरबारात तुला कोण देईल 500 रुपये ए ढिकरा काय तू समजला नाही अरे मी तुला बोलला नाही ते संप चालू आहे त्यामुळे आमच्या गावात फक्त एकच रिक्षा चालू आहे ते पण माझ्या पोरगा चालवते आपल्या गावात आईच्या गावात तिकडे जायचंय संपवलोय ना माझी हालत खराब झाली जातो का आता तू जातो जातो का मी जातो पण तू असं बोलू नको ओरडू नको मला मी जातो काय करावं